सतत ओढत राहिले, सतत रागवत राहिले, परंतु हिने काय अभ्यास केला नाही. जस्ट इमॅजिन, हा नाही येतो. याला पडले 91%, थोडं पुढे याला पडले 91%. किती पडले? याचं स्वप्न होतं, दोन्हीचं स्वप्न होतं की आम्ही दोन्ही जाऊन सीओपी कॉलेजला ऍडमिशन घेणार, 0.5 करोडचं पॅकेज घेणार. एक दोन कुठल्या चॅप्टरला स्टार्ट करायचे? हा ए दिसतोय का तुम्हाला? हा बी दिसतोय का? यांच्या जवळ इलेक्ट्रॉन दिसतोय का? नाही दिसत. यश दिसतोय का तुला? आता इलेक्ट्रॉनच शेअरिंग किंवा गेन किंवा लॉस या गोष्टी करून जो बॉन्ड तयार होतो त्याला केमिकल बॉन्ड असे म्हणतात. केमिकल बॉन्ड असे म्हणतात. नाही कळलं मुलांना. आता ए आणि बी यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होते. इलेक्ट्रॉनचं काय होतंय? किंवा इलेक्ट्रॉनचं लॉस गेन. आता लक्ष द्या मी काय सांगतो. कुठलाही बॉन्ड तेव्हाच तयार होणार जेव्हा इलेक्ट्रॉनचा एकतर लॉस होणार, एकतर इलेक्ट्रॉनचा गेन होणार, एकतर इलेक्ट्रॉनचा शेअर होणार, तेव्हाच कुठला पण केमिकल बॉन्ड तयार होणार आहे. सर मग ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचा गेन लॉस होतो तेव्हा कुठले बॉन्ड तयार होता, आणि ज्या वेळेस इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं तेव्हा कुठला बॉन्ड तयार होतो हे समजून घ्यायचंय. ज्या वेळेस मुलांना इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होणार आहे, इलेक्ट्रॉनचं काय होणार आहे, त्यावेळेस कुठला बॉन्ड तयार होणार आहे? केमिकल बॉन्ड. एवढी गोष्ट लक्षात ठेवू शकता तुम्ही. सर केमिकल बॉन्ड मध्ये मुख्य प्रश्न कुठून येतात? एक येतो एमओटी, एक कुठून येतो? दुसरा येतो व्हीबीटी, दुसरा कुठून येतो? तिसरा येतो व्हीएसईपीआर, कुठून येतो? चौथा येतो सर स्ट्रक्चर वरून, कशावरून येतो? आणि पाचवा प्रश्न येणार आहे डायपोल मोमेंट वरून, कशावरून येणार आहे? जे पण शिकवणार तिथून प्रश्न तुमची सीईटी असू द्या, सीईटीला तर 100% येणार, नीटला पण येणार, कुठल्या एक्झामला येणार आहे. आता काय असणार सर? मुलांना बॉन्ड मी जसं सांगितलं कुठले कुठले असणार आहे. कोव्हॅलंट बॉन्ड असणार का? असणार सर. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये काय असणार सर? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड बघणार. कुठला बॉन्ड बघणार आहे? आता मुलांना मला एक कॉमन सेन्सची गोष्ट सांगा. तुम्हाला एबी दिसतोय का सर्वांना? एबी वर एकावर पॉझिटिव्ह चार्ज, दुसऱ्यावर कुठला चार्ज आहे? इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होऊनच चार्ज निर्माण झाला ना. समजा हा ए हा बी, या बी जवळ इलेक्ट्रॉन्स गेले, या ए बी वर कुठला चार्ज येणार? निगेटिव्ह का पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह येणार. याच्यावर कुठला चार्ज येणार आहे? पोल्स झाले का नाही क्रिएट? पोल्स क्रिएट होऊन कोव्हॅलंट बॉन्ड निर्माण झाला का? मग त्याला कुठला बॉन्ड म्हणणार? पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. जो की आयोनिक असणार का नसणार आहे? नेचर मध्ये असणार का नसणार आहे? नाही समजलं. नेक्स्ट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स काय बघायचंय? आता समजून घ्या हा ए हा बी आहे, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 5 आहे. याची किती आहे? याची 1 आहे. याची किती आहे? 5 - 1 किती झालं? 4. याची 4.1, याची 4 आहे. याची किती आहे? 4.1 आणि याची किती आहे? डिफरन्स किती झाला? 0.1 झाला का नाही झाला? तिथून आपण 4 - 1 तर 3 शिल्लक राहतोय. इथून आपण 4.1 - 4 तर 0.1 शिल्लक राहतोय. एवढंच सांगायचंय की 0.1 एकदम कमी डिफरन्स आहे, 3 हा सर्वात मोठा डिफरन्स आहे. कमी डिफरन्स राहिला तर पोलॅरिटी कमी असणार, जास्त डिफरन्स राहिला पोलॅरिटी जास्त असणार, जास्त डिफरन्स राहिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार, कमी डिफरन्स राहिला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असणार. सर्वांना कळतंय मी काय सांगतोय? नेक्स्ट पॉइंट. आता मी काय सांगतोय, जसं जसं आयोनिक कॅरेक्टर वाढतं मुलांना कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी होतं. मला एवढंच सांगायचंय आयोनिक कॅरेक्टर आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर हे एकमेकांच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा एरो वर गेला का? हा खाली आला का? डायरेक्टली का? हा वर गेला तर तो पण वर गेला असता ना. हा वर गेला असता तर तो पण वर गेला असता, डायरेक्टली राहिला असता. तर हा वर गेला परंतु हा खाली गेला म्हणजे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्टली प्रपोर्शनल आहे का? म्हणजे जर का कोव्हॅलंट कॅरेक्टर वाढलं तर आयोनिक कॅरेक्टर वाढणार ना, आणि कोव्हॅलंट कॅरेक्टर कमी झालं तर आयोनिक कॅरेक्टर कमी होणार ना. नाही समजलं का? काही शंका आहे पर्यंत? शंका आहे? शंका आहे? अरे का बरं वाटत नाही घेतो का मेडिसिन? घेतो का रेग्युलर मेडिसिन?
आता लक्ष द्या व्यवस्थित. आयोनिक बॉन्डची निर्मिती काय बघायची? आयोनिक बॉन्डची सर, आयोनिक बॉन्ड कसा तयार होणार आता व्यवस्थित लक्ष पाहिजे. आयोनिक बॉन्ड कसा तयार होणार सर? मुलांना बघा, एन ए दिसतोय सर्वांना, सीएल दिसतोय सर्वांना. सीएल कडे हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स आर देअर? सीएल जवळ किती इलेक्ट्रॉन दिसत आहे? सात. एन ए जवळ किती इलेक्ट्रॉन दिसत आहे? एक. आता एन ए ने काय केलं? एक इलेक्ट्रॉन त्याचा याला दिला. सीएलचे सातचे किती झाले इलेक्ट्रॉन्स? म्हणजे इलेक्ट्रॉन्स वाढले का कमी झाले? वाढले. म्हटल्यावर पॉझिटिव्ह चार्ज येणार का निगेटिव्ह चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार का निगेटिव्ह चार्ज येणार आहे? एन ए ने इलेक्ट्रॉन लॉस केले का गेन केले? एन ए ने इलेक्ट्रॉन लॉस केले का गेन केले? त्याच्यावर त्याचे इलेक्ट्रॉन्स कमी झाले का वाढले? मग त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येणार का पॉझिटिव्ह? म्हणून एन ए वर चार्ज सुटला, सीएल वर चार्ज सुटला. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स मध्ये एक बॉन्ड निर्माण होणार का नाही होणार आहे? आयन्स मध्ये जो बॉन्ड निर्माण होतो थ्रू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट बॉन्ड इज नोन ॲज अ, कळलं का नाही? कळलं. आयनिक बॉन्डची निर्मिती कशी होणार आहे? सेकंड गोष्ट, क्लोरीन ने इलेक्ट्रॉन गेन केला, सोडियम ने इलेक्ट्रॉन लॉस केला सर. नाव कोवलंट बॉन्ड. आयनिक बॉन्डची निर्मिती कशी झाली? कळलं. एक इलेक्ट्रॉन लॉस करतोय, एक इलेक्ट्रॉन गेन करतोय टू फॉर्म आयोनिक बॉन्ड. आता काय बघायचं आपल्याला? कोवलंट बॉन्ड. नेक्स्ट कुठला बॉन्ड आहे? आता मला सांगा मुलांनो, यांनी पण इलेक्ट्रॉन लॉस नाही केला, यांनी पण इलेक्ट्रॉन गेन नाही केला, काय झालं? हा एक म्हटला, हा एक म्हटला, चल आपण इलेक्ट्रॉन शेअरिंग करून राहू. हा म्हटला मी तुला माझा इलेक्ट्रॉन देतो, हा म्हटला मी तुला माझा इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे दोन्हींनी इलेक्ट्रॉन एकमेकांसोबत शेअर केले का नाही केले? म्हणजे इलेक्ट्रॉन शेअरिंग करून दिसला ना दोन्हींकडे. आता काय झालंय? दोन इलेक्ट्रॉन मिळून एक बॉन्ड तयार झाला. हा जो बॉन्ड असणार आहे तो कुठला असणार आहे? आयोनिक. आयोनिक आयन्स दिसतात तिथे कुठे? नाही. दोन्हीकडे इक्वल इलेक्ट्रॉन्स आहे का? इक्वल आहे. म्हटल्यावर पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये डिस्ट्रीब्युशन झालं का? बिलकुल नाही सर. तुझ्याकडे 5 रुपये, तुझ्याकडे किती रुपये? सरांकडे पण 5 रुपये. किती रुपये? तू श्रीमंत नाही, मी गरीब नाही. मी गरीब नाही, तू श्रीमंत आहे. आपण दोन इक्वल आहे, संपलं. याच्याजवळ एक लोन पेअर, याच्याजवळ एक लोन पेअर, दोन्हीकडे एक एक लोन पेअर आहे. तू पॉझिटिव्ह नाही, मी पॉझिटिव्ह नाही, आपण दोन्ही न्यूट्रल. हे बघ, चांदण्या फिरताय. लवकर सांगून दे, कळतंय का नाही? कळतंय तुला? कळतंय का? असंच राहिलं तर सर कशाला बोलणार? असं राहिलं सरांना काय इच्छा आहे ते मला. सीएल, सीएल आहे काय? किती इलेक्ट्रॉन आहे सीएल जवळ? 8. किती आहे? 7. याच्याजवळ किती आहे? 7. हा म्हटला एक इलेक्ट्रॉन देतो, हा म्हटला एक इलेक्ट्रॉन देतो, दोन्ही एक एक शेअर केलं, एक एक बॉन्ड तयार झाला. याच्याजवळ 6 आहे का? याच्याजवळ 7 आहे का? किती आहे? कुठला बॉन्ड तयार झाला? आयोनिक. आयोनिक कळतंय? थोडा कॉन्स्टिट्यूएंट ऍटम्स शेअर्स पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे जे जे ऍटम्स आहेत ते एकमेकांसोबत काय शेअर करताय? इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म अ पेअर, किंवा टू फॉर्म अ कुठला बॉन्ड? आयोनिक का कोवॅलंट? चला ठीक आहे सर. याच्यामध्ये काय झालं? याच्यामध्ये पण सेम गोष्ट, याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार झालाय. मुलांनो काय तयार झालाय? आयोनिक बॉन्ड. सर कसं? लक्ष द्या, किती इलेक्ट्रॉन्स आहे? सीएल जवळ 7 आहे. सीए जवळ किती इलेक्ट्रॉन्स? 1 आणि 2. सीएल जवळ प्रत्येकी 7-7 आहे का? बघ हा काय म्हटला, माझा एक इलेक्ट्रॉन तुला दिला, चल दिला. याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज. हा म्हटला माझा दुसरा निगेटिव्ह चार्ज तुला दिला, चल दिला. याच्यावर आला निगेटिव्ह चार्ज. म्हणजे सीए ने किती इलेक्ट्रॉन्स लॉस केले? म्हणजे हाऊ मेनी चार्ज इज रेस टू पॉवर ऑफ कॅल्शियम +2. कळलं कसं आला? एन ए ने एक इलेक्ट्रॉन लॉस केला, सीए ने दोन इलेक्ट्रॉन लॉस केले टू फॉर्म अ सीए +2, एन ए टू फॉर्म द एन ए +1. अरे समजत आहे ना, ओव्हरलोड नाही होते ना, सोपं आहे ना. आता तुम्ही 12वीला आले, 11वी तर तुम्हाला सोपे वाटायला हवे. ऑक्टेट रूल काय बघायचं आहे? मुलांना ऑक्टेट रूल म्हणजे काय समजून घ्यायचंय. मला एक गोष्ट सांग, तू ए आणि तू ए, तुम्ही दोन विद्यार्थी दिसते इकडे, जरा हा एक विद्यार्थी दिसतोय, दिसतोय हा दुसरा विद्यार्थी दिसतोय सर्वांना. आता पुढे जाऊन काय झालं जस्ट इमॅजिन, हे नाही ठीक आहे, असे राहू शकत नाही. माझा विद्यार्थी दिसतोय. आता हा एक विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केला, फार काल चांगला अभ्यास केला, एमएसटी सीटी ला 99% आणले, किती आणले? हा एक विद्यार्थी दिसतोय, याला सतत सर सांगत राहिले, सतत ओढत राहिले, सतत रागवत राहिले, परंतु याने काय अभ्यास केला नाही. जस्ट इमॅजिन, हा नाही येतो.
याला पडले 91% थोडं पुढे, याला पडले 91% किती पडले, याचं स्वप्न होतं, दोन्हींचं स्वप्न होतं की आम्ही दोन्ही जाऊन सीओपी कॉलेजला ऍडमिशन घेणार, 0.5 crore पॅकेज घेणार, 1-2 crore पॅकेज घेणार, बरोबर आहे. प्राधान्य कोणाला मिळेल, याला का त्याला, बरोबर. पण नंतर पश्चाताप कोणाला होणार, याला का, याला होणार ना पश्चाताप, बरोबर आहे. मला एक गोष्ट सांगा, सरांनी दोन्हींना सारखं ज्ञान दिलं, एकाने घेतले एकाने, बरोबर. म्हणजे काही काही एक्सेप्शन असतात ना, अपवाद असतात का नसतात, असतात ना, तसंच ऑक्टेट रूल असतो. तसंच काय असतो, आता ऑक्टेट रूल सर्वात हुशार व्यक्ती जसं याच्यासारखे नाही आहे तरी समजून घ्यायचं कसं आहे त्याला फार चांगलं वाटत असणार थोडं, आणि तू नाही आहे तसं तर हुशार आहे तू. आपल्याला घ्यायचंय साध्या कॉलेजला, काय काळजी नको करू. दोन्हींपैकी जरा समजून घे, चल जीवनातली कथा सांगतो. दिसतंय दोन्ही, दिसतंय. आता हा एक विद्यार्थी घरी पॅरेंट्स ऐकतच नाही, ऐकतो का, पण हा एकदम चांगला विद्यार्थी, घरी सर्वांचं ऐकतो, व्यवस्थित राहतो, बरोबर आहे. आता काय झालं, हा एक ओबिडियंट, याच्यासारखा पाल्य सर्व पालकांना हवा आहे, बरोबर आहे. जास्त विश्वास ठेवतो. आता बघ याच्यासारखं हवाय का नको हवाय, सर्वांना हवाय का नको हवाय, नाही म्हटलं तरी तसंच ऑप्टेड रूल आहे. तसं कोण आहे, आता याच्यासारखे काही असतात, माझ्यासारखे याच्यासारखे असतात का नसतात. तुला तसं व्हायचं, इकडे सरकणार मग तिकडे कुठे जातो. इकडे दोन नवीन प्रकट झालेले विद्यार्थी दिसतात, याच्या दोन आत्मा दिसताय दुसरीकडे. दुसरी आत्मा प्रकट नको करायला, दिसते का दोन आत्मा. या दोन आत्मांना याच्यासारखं राहायचंय का तुझ्यासारखं व्हायचं, याच्यासारखं व्हायचं. मग मुलांना हा आहे नोबल गॅस. हा काय, आपण सर्वे आहे बाकी अदर गॅसेस. आपण सर्वे कोण आहे, आपल्या बाकी सर्वांना स्टेबल व्हायचे जीवनामध्ये, बरोबर आहे ना. याच्यासारखं स्टेबल व्हायचंय का नाही व्हायचंय, बरोबर ना. मग आपण याच्यासारखं बिहेवियर करण्यासाठी काय पण करू शकतो, जास्त मेहनत करू शकतो, जास्त कष्ट घेऊ शकतो, जास्त पैसे घेऊ शकतो. ठीक आहे ना, कमो कमो कुठे कुठे चाललं जातो आपण, जीवनाचा फिलॉसॉफर होऊन जात. हा आलं का, नोबल गॅस आहे काय, बाकी अदर गॅस आहे काय, दगडावर किती पण फोडला ना काय उपयोग होत नाही होत, तर तरी फोडणार, उपयोग होऊ नको. माझं कर्तव्य आहे ते कळालं, मला माझं कर्तव्य करावं लागतं. इकडे दिसतंय का नोबल गॅसेस, बाकी अदर गॅसेस दिसताय का मुलांना. आता नोबल गॅसेस पूर्ण 18 मध्ये सर्वात जास्त स्टेबल आहे, त्यांच्यासारखी स्टेबिलिटी प्रत्येक ग्रुपला हवी. मग प्रत्येक ग्रुप काय करतो की मला नोबल गॅस पाहिजे, मला नोबल गॅस पाहिजे, मला नोबल गॅस पाहिजे, मला त्याच्यासारखी स्टेबिलिटी पाहिजे. अरे स्टेबिलिटी अशी कशी मिळणार आहे, त्याला बाकी अदर ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सला त्यांच्यासारखे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेंड करावं लागणार आहे. नोबल गॅसेस मध्ये त्याच्या आउटर मोस्ट ऑक्टेट मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहे. किती इलेक्ट्रॉन्स आहे, मग 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्या जवळ आहे, तर बाकीच्या मध्ये पण स्टेबल होण्यासाठी किती इलेक्ट्रॉन्स पाहिजे, 8 पाहिजे का नाही पाहिजे. मग तो काय प्रयत्न करतो, माझ्याकडे 7 आहे ना, 1 घेतल्यानंतर 8 होणार, नोबल गॅस सारखं होणार. माझ्याकडे 6 आहे ना, 2 घेतल्यानंतर 8 होणार. माझ्याकडे 10 आहे ना, 2 लॉस केल्यानंतर 8 होणार. माझ्याकडे 9 आहे ना, 1 लॉस केल्यानंतर 8 होणार. असा प्रयत्न करतो का नाही. मग मुलांना हा जो सर्व प्रयत्न चालू असतो तो ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी चालू असतो, आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स करण्यासाठी चालू असतो. आणि ह्या रूलला काय म्हटलं जात, आता ऑक्टेट रूल विषयी माहिती का आली सर, अनेक लोक ऑक्टेट रूलला अजून पण फॉलो करत नाही. जसं की सर प्रत्येकाला शिकवतात, 100% थोड्यांनाच येतात का, प्रत्येकाला येणार इथं बसलेले, येऊ शकतं. कुठलीही गोष्ट आपण अमान्य करत नाही, येऊ शकतं. पण तेव्हा जेव्हा ऐकलेलं सांगितलेलं ऐकणार, अन्यथा होणार आहे का नाही. सर सारखं सारखं का सांगता 100% लाईन मारायचे आम्हाला एवढे मार्क्स, अनेकांना असं पण वाटत असणार. शिकायचं कशासाठी मुलांना, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी. बिलकुल, चांगले मार्क्स मिळवण्यासाठी घेतलेले कष्ट जे जीवनामध्ये तुम्हाला जो मनुष्य बनवून जाताना त्याच्यासाठी शिकायचं. समजले, मार्क्स मिळवण्यासाठी शिकायचं नाही. आता लक्ष द्या,
लिमिटेशन ऑफ ऑक्टेट रूल काय बघायचे. आता ऑक्टेट रूल ला कोण फॉलो करणार नाही, तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. किती गोष्टी लक्षात ठेवायच्या? एक्सपांडेड ऑक्टेट, इनकम्प्लीट ऑक्टेट, ऑड इलेक्ट्रॉन. म्हणजे काय? एक्सपांडेड, इनकम्प्लीट, ऑड इलेक्ट्रॉन. वन्स अगेन, एक्सपांडेड, इनकम्प्लीट. आता एक्सपांडेड मध्ये 8 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असणार आहे, इनकम्प्लीट मध्ये 8 इलेक्ट्रॉन पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असणार आहे, आणि ऑड इलेक्ट्रॉन मेथड मध्ये किंवा ऑड इलेक्ट्रॉन असणाऱ्यामध्ये ऑड इलेक्ट्रॉन असणार आहे, ऑड विषम. एक्सपांडेड म्हणजे काय? 8 पेक्षा कमी. इनकम्प्लीट म्हणजे काय? 8 पेक्षा जास्त. आणि ऑड म्हणजे काय? विषम संख्या. बरोबर. सर एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल विचारलं जात पीसीएल 5 आहे, काय एसएफ 6 आहे, काय H2SO4 आहे, काय या सर्वांमध्ये 8 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे एक्सपांडेड मध्ये आले का इनकम्प्लीट मध्ये. आता इकडे पीसीएल 5 पीसीए बीएम 3 दिसतोय, बीईसीएल 2 दिसतोय, एलआयसीएल दिसतोय, तीन एक्झाम्पल दिसतात सर्वांना. याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन पेक्षा कमी इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे इनकम्प्लीट मध्ये आले का एक्सपांडेड मध्ये. आता एनओ आणि एनओ 2, एनओ एनओ 2 लक्षात ठेवा, काय असणार ऑड असणार का एक्सपांडेड का इनकम्प्लीट? अरे किती होणार ना आपल्या पूर्ण किती पेजेस. केमिकल बॉन्डिंग काय बघायचं मुलांना आपल्याला? अरे आतापर्यंत कळालं केमिकल बॉन्ड काय असणार, कोव्हॅलंट बॉन्ड काय असणार, आयोनिक बॉन्ड काय असणार, या सर्व गोष्टी कळल्या तुम्हाला. आता नेक्स्ट टॉपिक बघायचं मुलांना हायब्रिडायझेशन काय बघायचं आपल्याला. आता हायब्रिडायझेशनच्या अगोदर मी तुम्हाला डेफिनेशन सांगतो, मग एक ट्रिक सांगतो. जगातला कुठलाही कंपाऊंड येऊ द्या, त्याचं तुम्ही हायब्रिडायझेशन सांगू शकता. एक छोटीशी ट्रिक देणार, काल तो मोठा जो चार्ट दिसत होता ना तुम्हाला, तो तुम्हाला फ्रेम करता येणार एवढी मी टेक्निक देणार आहे. आलं लक्षात? हायब्रिडायझेशन काय बघायचं आपल्याला? हायब्रिडायझेशन मुलांना, हायब्रिडायझेशन ही जी कन्सेप्ट होती ना, तिला व्हीबीटी नावाच्या एका थिअरीने दिले. कुठल्या थिअरीने दिले सर? व्हीबीटी म्हणजे काय? व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी. कुठली थिअरी होती? मग तुम्हाला उद्या उठून एक छोटासा सिंपल प्रश्न विचारला की हायब्रिडायझेशन कुठल्या थिअरीने दिले, उत्तर काय देणार आहे? व्हीबीटी. बरोबर आहे सर. व्हीबीटी म्हणजे काय कळतंय सर्वांना? व्हीबीटी म्हणजे काय? जेव्हा दोन ऍटोमिक ऑर्बिटल्स एकमेकांसोबत कंबाईन होणार. काय होत आहे मुलांना? ऍटोमिक ऑर्बिटल्स एकमेकांसोबत कंबाईन होत आहे. लक्ष, दोन ऍटोमिक ऑर्बिटल एकमेकांसोबत काय होत आहे? किंवा मिक्स होणार, किंवा काय होणार? या सर्व गोष्टी होऊन हायब्रिडायझेशन आहे ना, म्हणजे निर्मिती ऍटोमिक ऑर्बिटलच्या हायब्रिड ऑर्बिटल मध्ये होणार का नाही होणार? म्हणजे ऍटोमिक ऑर्बिटलचं रूपांतर कशात होणार? हायब्रिड ऑर्बिटल मध्ये कशात होणार आहे? या प्रोसेसला म्हटलं जातं सर हायब्रिडायझेशन. काय म्हटलं जातं? आता प्रश्न कसा येणार समजून घ्यायचा व्यवस्थित, कंटाळा येत असणार तरी बघ व्यवस्थित. ऍटोमिक ऑर्बिटल आहे काय? ऍटोमिक ऑर्बिटल्स जेव्हा दोन हे बघ ऋतिक तू बघ इकडच लक्ष पाहिजे तुझं, सतर्क राहतो टार्गेट वर येतो, कधी काय होणार काय सांगता येत नाही. तुम्हाला लक्ष द्या आता. आता बोलू नको एक शब्द. जेव्हा दोन ऍटोमिक ऑर्बिटल्स एकमेकांसोबत कंबाईन होणार, तेव्हा हायब्रिड ऑर्बिटलची निर्मिती होणार, त्या प्रोसेसला सर प्रश्न काय येणार? प्रश्न सांगा. ओके सांगतोय मुलांना, जे ऍटोमिक ऑर्बिटल्स एकमेकांसोबत कंबाईन होणार आहे, तर झोपायचं असणार ते उशी बिछाना पासून आणि तो काय काळजी नको. जो ऍटोमिक ऑर्बिटल्स कंबाईन होणार आहे सर, त्यांची एनर्जी डिफरंट असणार आहे. काय असणार आहे? हवा असणार तर सर गाणं पण म्हणणार तुझ्यासाठी, झोपून जातो बाळा. ऍटोमिक ऑर्बिटल्स कंबाईन होणार, त्यांची एनर्जी काय असणार आहे? सेम सर, डिफरंट एनर्जी चे रूपांतर डिफरंट एनर्जीज मध्ये झालं. डिफरंट एनर्जीज मध्ये झालं त्या प्रोसेसला काय म्हटलं आम्ही? हायब्रिडायझेशनचे मुख्य प्रकार बघायचे. आता कुठले कुठले असणार आहे सर ते सांगतोय. अरे काही अडचण इथपर्यंत कोणाला? काही अडचण इथपर्यंत कोणाला सुद्धा? एसपी हायब्रिडायझेशन कुठलं बघायचं आपल्याला? अगोदर तीन सांगतो, तीन नंतर मी बाकी सांगतो.
हायब्रिडायझेशनचे मुख्य तीन प्रकार असतात. किती प्रकार असतात? एस पी हायब्रिडायझेशन, SP2, SP3. दिसतंय सर्वांना डोळ्यासमोर चित्र? दिसतंय का नाही दिसत? आहे दिसतंय. SP2 आणि काय दुसरा? SP म्हणजे अख्ख्या जगाला माहिती, ज्योमेट्री काय असते त्याची. SP2 पण माहिती तुम्हाला पटकन ट्रायगोनल. आता माहित नसणार तर माहित करून घे, अन्यथा उद्या प्रकोप होणार नाही आला तर. ट्रायगोनल प्लेनर काय? SP3 चा टेट्राहेड्रल काय असणार आहे? एवढं काय आलं का? ही असणार आहे ज्योमेट्री, हे काय असणार आहे आणि हे काय असणार? इकडे दिलेले ते हायब्रिडायझेशन. काय असणार आहे? एवढी गोष्ट क्लिअर आहे. आता तिसरा कॉलम मध्ये आपल्याला बघायचंय बॉन्ड अँगल. काय बघायचं मुलांना? आता SP लिनियर एक लाईन आहे, थोडा कॉमन सेन्स लावा. बॉन्ड अँगल 180 असणार का 360? म्हणजे लिनियर मध्ये किती येतो बॉन्ड अँगल? 180. ट्रायगोनल प्लेनर मध्ये किती असतो? 120 डिग्री. किती असतो याच्यामध्ये? किती असतो तर 109 degrees 28 minutes. हा बरोबर. ट्रायगोनल मध्ये किती असणार आहे? बघा ते 120 आहे का, जरा तिथं मिस्टेक झालं असणार. ट्रायगोनल प्लेनर 120 आहे ना? 120 असणार नाही, 120 आहे. किती आहे ते? प्रिंटिंग मिस्टेक आहे. किती आहे? जरी माझे नोट्स असते तरी मिस्टेक आहे. का एवढं समजलं का? SP ची ज्योमेट्री. अरे बोला बोला, कोंब्यासारखं उभं नको राहू. मिनिट म्हणतात त्याला. काय म्हणतात? सर पुढचे पण लक्षात ठेवायचे का? पर्याय नाहीये. SP3D काय बघणार आहे आपण? SP3D सर त्याच्यानंतर काय? एक एक डी वाढवा. SP3D2, SP3D3. आता SP3D आहे, आता SP3 काय आहे? डी. SP3D बघणार आहे आपण. काय बघणार आहे? SP3D. नेक्स्ट काय? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काय असणार याची ज्योमेट्री? वन्स अगेन SP3D दिसला तर ज्योमेट्री काय सांगणार आहे? ट्रायगोनल, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. पुढे काय? SP3D2 काय? याची असणार आहे ज्योमेट्री ऑक्टा हेड्रल. SP3D3 दिसला तर डिस्टॉर्टेड, डिस्टॉर्टेड ऑक्टा हेड्रल. खालच दिसतंय काय? दिसतंय कुठपर्यंत? इथपर्यंत. हा ठीक आहे, थोडस विचार करायचा. SP दिसला, SP2 दिसला, SP3 दिसला, SP3D दिसला सर्वांना. SP3D2 दिसतोय, SP3D3 काय? SP3D3 त्याची ज्योमेट्री असणार आहे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. काय असणार आहे? तुला नो का आले? एवढं लक्षात आलं? SP SP2 SP3. कधी कधी वाटतं ना आम्ही फार जास्त डिटेल मध्ये करतोय. कसं आहे बा मुलांना, तुम्हाला कधी सॅटिस्फॅक्शन मिळतं? मी जर का मला एकच गोष्ट सांगा, मी तुमच्या आनंदासाठी मी काय केलं? चार चार पॉईंट शिकवले फक्त. किती पॉईंट शिकवले? त्याच्यामध्ये तुम्हाला झोप नाही लागणार, तुम्हाला आनंद होणार, मी सर्व गोष्टी एक पॉईंट अर्धा तास बोलू शकणार. आणि चार पॉईंट शिकवले ना तुम्हाला, उपयोग होणार. मला एक सांगा ना, आपल्याकडे एक लेक्चर आहे, एक चॅप्टर आहे. एक लेक्चर, एक चॅप्टर. तुम्ही थोडासा विचार करा, सर्वेच्या जागेवर जाऊ.
सरांना किती विचार करून तुम्हाला ते एक तासामध्ये कुठला पॉईंट शिकवायचा, किती विचार करावा लागत असतो, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास नाही करून आले, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं ऐकलं नाही, तो दुसरा प्रकोप होतो. इकडे तुमच्यासारखी तुमच्यासाठी मेहनत वेगळी, तुम्ही नाही करायची ती गोष्ट वेगळी, सरांनी कसं हँडल करायचं, समजत का नाही समजत? एसपीए काय, ज्योमेट्री काय असणार आहे, बॉन्ड अँगल काय असणार आहे 180 डिग्री, एसपी टू मध्ये काय असणार आहे ट्रायगोनल बॉन्ड अँगल, एसपी थ्री मध्ये बॉन्ड अँगल 109 डिग्री 28, एसपी थ्री डी मध्ये ट्रायगोनल बायपेनियामीटर, एसपी थ्री डी टू मध्ये ऑक्टाहेड्रल, एसपी थ्री डी थ्री मध्ये डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल. एवढं आले लक्षात, आता हायब्रिडायझेशन ची ट्रिक बघू आणि कुठलं हायब्रिडायझेशन आपण फाइंड करू. आता मागच्या वेळेस तू केलेस का, तू कर आठ ते छप्पन पेक्षा काय मुलांनो जास्त, एवढं कळालं काय सर व्यवस्थित सांगा, सांगतोय आधी लक्ष द्या, आठ किंवा आठ पेक्षा कमी, आठ ते छप्पनच्या आत, छप्पन पेक्षा जास्त, एवढं क्लिअर. सर काय करायचं मुलांना असं दिसलं काय, सर काय सांगताय, सांगतो ना जरा व्यवस्थित ऐकून घ्या, आठ पेक्षा कमी किंवा आठ डिवाइड बाय, आठ ते छप्पनच्या मध्ये डिवाइड बाय, छप्पन पेक्षा जास्त डिवाइड बाय 18, 2 8 18, 2 8 18, एवढं क्लिअर झालं. सर काय नाही बॅलेन्स इलेक्ट्रॉन, काय मुलांनो सर काय असणार आहे व्यवस्थित सांगता का, ओके ठीक, बॅलेन्स इलेक्ट्रॉन काय बघायचे, बी के नॉफ, वन्स अगेन एवढं कळालं सर्वांना, हा जो बोरॉन असतो तो कुठला ग्रुप झाला, 13वा झाला का नाही झाला, 13वाच ग्रुप आहे ना, त्याच्यानंतरचे पुढचे बाकी आपण 18 पर्यंत लिहिले, दिसतंय सर्वांना. आता इकडे लक्ष दे, बेंगन आलू गाजर जिंथेला, कासी गए संत प्रभू, न पास सब बकवास, ओस्टाइनसे व्हेरी गुड, फिर कॉल करणे व्हेरी गुड, फिर कॉल करणे बाहेर आहे, ही नेवर अरायू कर झिरो डन पे आउट, ओके लक्षात आले एवढं. सर काय नेमकं यशी, 13वा ग्रुप आहे, कुठला ग्रुप आहे, 13वा, 13व्या मध्ये शेवटचा डिजिट एक असतो का नसतो, दिसते संख्या, शेवटचा डिजिट याला म्हटलं जातं जो त्याच्यानंतर येतो ना, त्याला अरे ते मला ओरडायचं आहे एकदम लवकर लवकर सर्वांनी, अरे नाही होते कंट्रोल काय करू, शेवटचा डिजिट एक असतो काय असतो, एक असतो काय असतो, मग डोळे बंद करून सांगायचं कि 13वा ग्रुप दिसला, 13व्या ग्रुप मध्ये एलिमेंट दिले बॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतो, त्याच्या पुढचा 15वा ग्रुप दिसतोय का सर्वांना, तू म्हणतो ना सर मला काम म्हणतो, सर्वांचा राग तुझ्या एकट्यावर केंद्रित होतो कारण की तू तसं करतोस, मला भेटतच नाही ना दुसरं कोणीतरी, अप्रकोपित ज्वालामुखीला प्रकोपित करतो आणि तिथं अख्ख्यांना भस्म करून टाकतो. सर असे शब्द कुठून आणतात तुम्ही, काय करा तुमच्या सारखे विद्यार्थी, 14वा ग्रुप आहे, कुठला ग्रुप आहे, लास्ट डिजिट कुठला आहे, 5 7 8
इथं कळालं मुलांना एवढं एवढे असणार त्यांच्यामध्ये बॅलेन्स इलेक्ट्रॉन्स एवढे काय असणार त्यांच्यामध्ये एवढं आलं लक्षात सर काय करायचं व्यवस्थित कार्यक्रम करू आपण ठीक आहे सर एच टू ओ काय एन एच थ्री काय आपल्याकडे अजून काय घ्यायचं बंद झालं का एस ओ थ्री काय दिसतंय सर्वांना एक एक एक्झाम्पल घेऊ यस कुठल्या ग्रुप मध्ये मुलांनो चौदाव्या आहे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन चार आहे चला चार आणला आपण प्लस ऑक्सिजन किती आहे तीन बरोबर ऑक्सिजन कुठल्या ग्रुप मध्ये मुलांनो सोळाव्या म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती झाले इज इक्वल टू झिरो करायचं इज इक्वल टू काय करायचं चार प्लस सायकल सहा सागरे बारा सातरी अठरा अधिक चला बावीस ही संख्या कुठल्या याच्यात येते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठ पेक्षा कमी आहे का नाही सर आठ ते छप्पनच्या मध्ये का हो सर एवढं आलं संख्या काय आली आपल्याकडे बावीस मग बावीस ला कशाने डिवाइड करणार तुम्ही आठ ने तर सांगितलं ना करा आठ एक आठ आठ दोन सोळा बरोबर आठ दोन सोळा आले रिमेनिंग किती झाले सहा शून्य बरोबर आता सहा ही संख्या पुन्हा बघायची आठ पेक्षा कमी ना मग त्याला पुन्हा कशाने डिवाइड करणार दोन ने केलं बेकबे बेत्रिक बरोबर हा तीन आला हा दोन आला या दोन्हींना कंबाईन करा पाच येणार का नाही येणार बरोबर आहे आता लक्ष द्या मुलांना आपण एसपी बघितला होता का एसपी टू बघितला होता एसपी थ्री बघितला होता एसपी थ्री डी टू आणि एसपी थ्री डी थ्री ओके एवढं कळालंय आता ज्या वेळेस ही जी संख्या हे जे उत्तर जेव्हा दोन येणार किती येणार तेव्हा हायब्रिडायझेशन तीन चार पाच सहा सात लवकर उत्तर द्या काय असणार नाही आलं सर एन एच थ्री घेतला आपण काय घेतला चला नायट्रोजन कुठल्या ग्रुप मध्ये पंधराव्या आहे का नाही चल लवकर बोल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन पाच अरे पंधरा दे ना पाच येणार ना प्लस हायड्रोजन किती तीन हायड्रोजन कुठल्या ग्रुप मध्ये असतो म्हणजे इज इक्वल टू इन टू वन इज इक्वल टू झिरो पाच अधिक तीन किती आले आठ ही संख्या आठ एवढी किंवा आठापेक्षा कमी डिवाइड बाय दोन केले आठला डिवाइड बाय दोन केले काय उत्तर आलं चला हायब्रिडायझेशन वॉटर आहे काय दोन गुणिले एक करणार का नाही करणार ऑक्सिजन कुठे सहा सहा अधिक दोन आठ डिवाइड कर चल यस पे आलं तुला 99% प्रश्न सॉल्व होता किती टक्के एक 8% नाही चालत तर काय अडचण सर असं तुम्ही हे सोपे सोपे गणित सांगितले असं गणित आलं तर यस नको 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 ते चालू आहे ना म्हणून मी शांत आहे तुला असं वाटू नको देऊ सर काही लक्ष देत ते चालू ते बंद झाल्यानंतर तू आणि सर आहे इकडं फायटिंग कशी होणार तुला बघायचं असलं तर बघून घ्या एस ओ थ्री वजा दोन आहे काय यस यस काय कुठला ग्रुप आला यस चौदावा सर आला ज्वालामुखीची फील देऊन देणार न तिथं जाता यस कुठल्या ग्रुपाला चौदा मग किती बॅलन्स सहा का चार ऑक्सिजन किती ऑक्सिजन कुठल्या ग्रुप डोक्यावर चार्ज काय दिसतोय इक्वल टू वजा दोन सहा प्लस सहा एक सात सहा दोन बारा सात एक एकोणावीस इज इक्वल टू वजा दोन आलं काय यार इकडे लिह वजा दोन इज इक्वल टू झिरो केलं का इज इक्वल टू झिरो केलं का सहा प्लस अठरा वजा दोन सोळा झालं का बरोबर का उत्तर काय नाही बावीस आलं बावीस संख्या आलं ना समजलं का हॅलो संपलं हायब्रिडायझेशन समजलं मी काय सांगितलं चला सीईटीचं पुस्तक आहे का कोणाकडे एक दोन जरा प्रश्न करून घ्या चल 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 सुरू सुरू पुस्तक आहे का तुम्हाला प्रूफ दाखवावं लागणार ना की होतंय का नाही होत
चला बघा काय प्रश्न आला. वॉटर मॉलिक्यूलची ज्योमेट्री विचारली. वॉटर मॉलिक्यूलची काय विचारली मुलांनो? वॉटरचं हायब्रिडायझेशन काय आलं? एसपी टू एसपी थ्री. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. टेट्राहेड्रल असणार एक्सेप्शन आहे जरा. दुसरं पीसीएल फायू काय? लवकर उत्तर द्या. पीसीएल फायू पीसीएल फायू फॉस्फरस कुठला ग्रुप? 15वा. सीएल 5 7वा ग्रुप. 5 प्लस 7वाचा इज इक्वल टू 40 आलं उत्तर. डिवाइड बाय 8. 8 पंचे 40. 1 2 3 4 5 आलं का नाही? काय आलं? एसपी थ्री डी. बरोबर. एसपी थ्री डी ची ज्योमेट्री सांगलं होतं. ट्रायगोनल पिरॅमिडल आहे का ट्रायगोनल बाय पिरॅमिडल? उत्तर कुठलं आहे? इकडे आहे रे. कुठलं ऑप्शन आलं? कुठला क्वेश्चन आहे? 2019. कळलं एवढं सर्वांना? अरे समजतंय का? समजतंय का नाही? समजत आहे. सी एच फोर आला. काय आला? आता फाईंड केलं ना आपण सी एच फोर. एसपी थ्री होतं का नव्हतं? 190°28' येणार. मोर दॅन इनफ, मोर दॅन इनफ. एवढं कळलं आहे का? रेग्युलर प्रॅक्टिस करायची सर्वांनी. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक कुठला? ते पीडीएफ कव्हर करून घ्या. म्हणजे एक्सपेक्टेड प्रश्न तर होणार. थोडं पॉज करून घ्या. किती वेळ झालं? अरे मुलांना काल काही सुद्धा प्रॉब्लेम राहिला मला सांगायचा. मी बघणार जर का स्वतःवर इन्वॉल्व्ह झाले कोणी सुद्धा समजून घ्यायचं पुढे काय. कुठपर्यंत पोहोचतोय आपण? खरं तर श्रीकृष्ण मानव ऋतिक तू तर नाही तू था तुझे आहे चुका. मी तुला सांगतो चौकशी मोबाईल करायचा तू येऊन जाय. अरे हे काय कोणाचं काय ना ये लवकर पुढे ये तू चल लवकर. चल चॅप्टर संपायचा आहे आणि विषय मोकळा करायचा. तो आताची घडी काढून बघा आणि इकडेच बघत राहा. आणि जाता जाता प्रत्येकाची प्रश्न मंजुषा घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे कसं लक्ष द्यायचं आणि प्रश्न मंजुषेमध्ये जो अयशस्वी झाला त्याला काय करायचं ते सर पुढे बघ. चला आलंय लक्षात इथपर्यंत सर्वांना? हायब्रिडायझेशन का आलं? ज्योमेट्री का आली? बॉन्ड एंगल का आलं? सर्वांना काही डाऊट आहे इथपर्यंत? रियान तुला नेक्स्ट. सर आपलं आम्हाला तुम्ही हायब्रिडायझेशन शिकवलं. आता व्यवस्थित लक्ष दे. बीएसईपीआर थेरी बघायची. कुठली थेरी बघायची? बीएसईपीआर. कुठली थेरी बघायची? जोरात बोलायचं एकदम. कुठली थेरी? जसं जोरात प्रकोप होतो ना तसा जोरात प्रकोप अभ्यासात पण करून दाखवायचा. तेव्हा मी कन्सिडर करणार माझा विद्यार्थी. व्हीएसईपीआर कुठली थेरी बघायची? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेरी. फुल फॉर्म काय असणार त्याचा? वन्स अगेन. आता याच्यामध्ये काय होतं मुलांना? एक प्रश्न सांगतो तेवढा लक्षात ठेवा. एक असतं लोन पेअर, एक काय असतं आणि दुसरी असते बॉन्ड पेअर. दुसरी काय असते? बॉन्ड पेअर आहे. एक असते लोन पेअर, एक कुठली असते आणि दुसरी असते बॉन्ड पेअर. दुसरी कुठली असते? आता मुलांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आता लोन पेअर असतं. काय असतं? लोन पेअर मधलं जे रिपल्शन असतं ते सर्वात जास्त असतं. ते सर्वात काय असतं? जास्त. आता लोन पेअर मधलं सर्वात जास्त रिपल्शन असतं आणि सर्वात कमी जे रिपल्शन असतं ते बॉन्ड पेअर मधलं असतं. कसलं असतं? बॉन्ड पेअर. आता सर मध्यम कोणाचं असतं ते सांगता का आम्हाला? तुम्ही स्वतःचा थोडा कॉमन सेन्स लावा. जर का लोन पेअर जास्त असणार, सर्वात कमी बॉन्ड पेअर जास्त कमी असणार, तर सर्वात मध्यम कोण असणार आहे? याचा एक गे काय लिहिला तू इथं?
इथं काय लिहिणार याचे लिहिणार का नाही लिहिणार उत्तर काय आलं माझ्याकडे ही ऑर्डर आली का नाही आली कळलं का नाही समजलं हा सर्वात जास्त रिपल्शन कसलं असणार आहे सर्वात जास्त रिपल्शन कसलं असणार बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर सर्वात कमी कसलं असणार मध्यम कोणाचं असणार एवढी आली गोष्ट लक्षात आली सर्वांच्या नेक्स्ट बॉन्डचे दोन प्रकार असतात इमॅजिन करा एक दिसते हे दोन्ही आयटम दिसतंय सर्वांना या दोन्ही आयटमच्या सेंटरला न्यूक्लियस दिसतोय न्यूक्लियसला कनेक्ट करा न्यूक्लियसला कनेक्ट केलंय सर्वांनी कनेक्ट केलंय का नाही केलंय या दोन्ही न्यूक्लियसचं जे अंतर असणार आहे त्याला म्हटलं जातं इंटर न्यूक्लियर ऍक्सिस काय म्हटलं जातं आता मुलांनो हा एक आला ह्या दोन्ही ऑर्बिटल आल्या या इंटर न्यूक्लियर ऍक्सिसच्या अलॉंग आल्या का नाही आल्या अलॉंग ओव्हरलॅपिंग होते का नाही होते ज्या वेळेस इंटर न्यूक्लियर ऍक्सिसच्या अलॉंग ओव्हरलॅपिंग होते त्यावेळेस पाय बॉन्ड तयार होतो कुठला बॉन्ड तयार होतो सिग्मा बॉन्ड काय तयार होतो तेव्हा सिग्मा बॉन्ड आले लक्षात आता हाई ऑर्बिटल आली ही ऑर्बिटल आली इकडे तुम्हाला ऑर्बिटल दिसत आहे इंटर न्यूक्लियर ऍक्सिस दिसते त्याच्या ही पॅरेलल आहे का अलॉंग आहे कॉमन सेन्स आहे ना पॅरेलल आहे का अलॉंग आहे इकडं इकडं पॅरेलल आहे का अलॉंग आहे मग कुठ अलॉंग आहे ना आहे अलॉंग काल जेव्हा पॅरेलल ओव्हरलॅपिंग असणार ना मुलांनो तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होणार कुठला बॉन्ड सिग्मा कुठला बॉन्ड तयार होणार अजून पण नाही प्रकाश पडलाय डोक्यात हा सिग्मा का पाय पाय का सिग्मा अरे अशी ओव्हरलॅपिंग होते अलॉंग विथ द इंटर न्यूक्लियर ऍक्सिस तेव्हा पाय बॉन्ड आणि अशी ओव्हरलॅपिंग होणार तेव्हा सिग्मा बॉन्ड समजलं एवढं आता एक ट्रिक सांगतो तो प्रश्न येतो तो एवढा लक्षात ठेवायचा सी डबल बॉन्ड सी सिंगल बॉन्ड सी इकडे सी हे एक स्ट्रक्चर दिसतंय सर्वांना याने दोन बॉन्ड बनवले आता किती बनवणार कोणासोबत हा कोणासोबत बनवणार हा कोणासोबत बनवणार हा कोणासोबत बनवणार दिसतोय का नाही दिसत सर्वांना हे स्ट्रक्चर दिसतंय का सर्वांना आता मुलांना याच्यामध्ये बघायचं झालं तर मला एक सिंगल बॉन्ड दिसतोय एक डबल बॉन्ड बघायला मिळतोय बरोबर आहे एक गोष्ट डोक्यात ठेवायची आपण दोन बॉन्ड बघितले एक होता सिग्मा बॉन्ड एक कुठला होता आणि दुसरा होता पाय बॉन्ड दुसरा कुठला होता एक गोष्ट आयुष्यात लक्षात ठेवा जो सिग्मा बॉन्ड असतो तो नेहमी एकटा असतो तो नेहमी काय असतो म्हणजे जो सिंगल असणार तो कुठला बॉन्ड असणार आहे सिग्मा बॉन्ड आणि या एकट्या बॉन्ड व्यतिरिक्त इतर जे बॉन्ड असतात ना त्याला काय म्हटलं जातं पाय बॉन्ड त्याला काय म्हटलं जातं आता थोडा कॉमन सेन्स लावा इथे एकटा बॉन्ड दिसतोय का इथे एकटा दिसतोय का इथं दोन दिसत आहे का या दोन मधला एक एकटा दिसतोय ना तुम्हाला म्हणजे एक दोन तीन हे तीन कुठले बॉन्ड झाले सिग्मा आणि एक कुठला बॉन्ड झाला यांच्यामधला इकडे बघा जरा याच्यामध्ये एक दोन तीन हे तीन कुठले बॉन्ड झाले सिग्मा एक कुठला बॉन्ड झाला पाय बॉन्ड कळतंय याच्यामध्ये बघायचं झालं तर चारीच्या चारी कुठले बॉन्ड झाले याच्यामध्ये बघायचं झालं तर चारीच्या चारी बॉन्ड कुठले झाले कळलं तुला कळतंय कसं जाताना प्रश्न विचार लक्षात ठेव सर्व आता लक्ष दे व्यवस्थित बॉन्ड बघितले आपण ओव्हरलॅपिंग बघितली त्याची ट्रिक्स बघितली आता सिग्मा बॉन्ड झाला पाय बॉन्ड झाला आता आपल्याला बघायचं त्यांच्यामध्ये असणार हायब्रिडायझेशन हे पण बघितलं एसपी एसपी टू एसपी थ्री कसं काय करायचं ते पण सांगितलं आता एम ओटी काय बघायचं आपल्याला ते कर किती पेज राहिले कार्यक्रम करायला लावणार सरांना मी आधीच सांगतो किती एक अरे डिटेल बघायचं का झोप लागते तुम्हाला जाऊन एवढं शिकवायचं मला एक गोष्ट सांगू द्या दोन पॉईंट राहिले शिकवायचे का सोडायचे लवकर सांगा शिकवायचे का सोडायचे यमोटी काय आता यमोटी
ते चालू ठेव. अरे करून टाका पण बंद करू. श्रीकृष्ण नाही सर संस्कारच्या बाजूच आहे. मी जाम करून टाकतो दात काय काढतो मग मला जास्त दिसलं का तुला जास्त दिसत. सोडा रोबोट हायड्रोजन हायड्रोजन हेलियम इथं जो पण मेंबर येणार इथं एक आहे. आताची घडी तोंडावर बोट दिसायला पाहिजे तोंडावर बोट. आणि जर का इकडे बघितलं यांनी जर का काढला तर लगेच सांगायचं. आणि मला दिसलं खाली असताना तर तू एक तुझा बोट एक आणि तुझं नाक हायड्रोजन हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन क्लोरीन नियॉन. रिपीट करा. लक्ष द्या मुलांना. आता एटॉमिक नंबर काय याचा एक असणार याचा किती असणार बरोबर आहे. जेवढा ऍटोमिक नंबर असतो तेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. जेवढा ऍटोमिक नंबर असतो तेवढे नंबर ऑफ काय असतात इलेक्ट्रॉन्स. एवढं काय आलं. आता समजा म्हणजे हायड्रोजन मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार सर. हेलियम मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार सर का चार. एची टू मध्ये किती इलेक्ट्रॉन असणार सर दोन अधिक दोन. एल आय टू मध्ये किती असणार सर तीन अधिक तीन. सर बीई टू मध्ये किती असणार चार अधिक चार. किती असणार आहे आठ असणार. किती असणार इलेक्ट्रॉन्स. एवढी गोष्ट लक्षात आली सर्वांच्या. नेक्स्ट अरे बघ लवकर देखा. अरे हायड्रोजन मध्ये किती असणार हेलियम मध्ये लिथियम मध्ये बेरिलियम मध्ये बोरॉन मध्ये कार्बन मध्ये हायड्रोजन ऑक्सिजन क्लोरीन एवढं काय असतो का. अरे आता एक लक्ष द्या व्यवस्थित. आपल्याला बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला बघायचा आहे. कसला फॉर्म्युला बघायचा आहे. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल टू एन बी मायनस एन ए अपॉन दोन. फॉर्म्युला काय असणार मुलांनो एन बी मायनस एन ए अपॉन दोन. फॉर्म्युला काय असणार आहे एन बी मायनस एन ए अपॉन दोन. एन बी म्हणजे काय असणार नंबर ऑफ बॉन्डिंग मॉलिक्युलर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता तुम्ही एन बी मायनस एन ए अपॉन दोन मोर देन एन. आलं एवढं फॉर्म्युला लक्षात ठेवणार का नाही ठेवणार. आलं आहे लक्षात एवढं. कसला फॉर्म्युला असणार आहे बॉन्ड ऑर्डर. इकडे बॉन्ड ऑर्डर कसला फॉर्म्युला असणार आहे बॉन्ड ऑर्डर. सर एक ट्रिक देता का तुम्ही हो देतो पुढे. काय झाली पृथ्वीची उत्पत्ती आता झाली दाखवतो. आपली जादूची कायदा आहे ना. थोडं स्ट्रेट कर स्ट्रेट कर. एक दोन तीन
चार पाच सहा सात आठ तो आता नऊ दहा हे दहा चल स्वागत आहे तुझं नवीन कक्षामध्ये हात हात पुढे हात हात पुढे जिथं सांगितलं तिथं जायच अजून काही डोक्यावर पडलं तर खाली खाली लेट आलास ना तू लेट येऊन त्याच्यावर नाही करू का आता दिसत नाही ना असणार दिसत तर मग रियान नको नको तुला तबला वादक कडे घेऊन जातो सांगितलंय ना मी रियान तुला बॉन्ड ऑर्डर काय बघायचंय काय कसं करायचं सर इकडे लक्ष देत सर्व समजणार दहा पासून अठरा पर्यंत डिजिट लिहून घ्यायचे चालू हे चालूच आहे दहा पासून अठरा पर्यंत हे चालू होत एवढं सर दहापासून अठरा पर्यंत डिजिट लिहून घ्यायच अरे सर्व दहापासून अठरा पर्यंत डिजिट लिहून घ्यायच ठीक आहे दहा नंतर काय येतो बारा तुला तेरा देतो फटके तेरा येतो काय येतो बारा नंतर अकरा येतो चौदा पण येतो ना नंतर नाही येत का पण चौदा नंतर सोळा येतो सर आणि सतरा आला की सर आम्हाला खतरा असतो सर सतरा भावी आर्यभट्ट एवढं सांगून कोणी आर्यभट्ट होत नसतं लहान मुलाला दिली एक छडी पंधरा 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 दहा पासून का आले का अठरा पर्यंत काय करायचं अरे आलं का लक्षात आता लक्ष दे प्रज्वल तू तुला दिसत नसलं तरी मला काही माहिती नाही दिसणाऱ्याला सर्व दिसतं न दिसणाऱ्याला काही सुद्धा दिसत नाही दिसणाऱ्याला मातीमध्ये दिसणाऱ्याला दगडामध्ये देव दिसतो न दिसणाऱ्याला देव असून पण देव दिसत नाही चौदा आहे काय आता मुलांना लक्ष द्या चौदा इलेक्ट्रॉन्स आहे किती इलेक्ट्रॉन्स आहे आता इमेजिन करा जेव्हा चौदा इलेक्ट्रॉन्स असतात तेव्हा तुम्हाला बॉन्ड ऑर्डर लक्षात ठेवायचे काय लक्षात ठेवायचे मुलांना ज्या वेळेस चौदा इलेक्ट्रॉन्स असणार तेव्हा बॉन्ड ऑर्डर तीन असणार किती असणार आहे तीन आता तुम्हाला 0.5 कमी करत जायचे म्हणजे काय सर आता इथं तीन होते ना इथं काय करणार तुम्ही 2 सर इथं काय करणार तुम्ही फक्त 2 इथं काय करणार सर तुम्ही 1 आणि इथं काय करणार सर तुम्ही 1 एवढं कळालं सर्वांना नेक्स्ट मुलांना ज्या वेळेस 15 असणार तेव्हा सेम प्रोसेस रिपीट करा 0.5 कमी करत चला इकडे काय येणार आहे 2 इकडे काय येणार 1 आणि इकडे काय येणार आहे 1 सर एक्झाम्पल देता का हो देतो मी एवढं कळालंय सर्वांना समजलंय का एवढं मी काय सांगितले आता इमेजिन करा C2 आपल्याकडे काय आहे इमेजिन करा N2 आपल्याकडे काय इमेजिन करा O2 आपल्याकडे काय आता C2 मध्ये मला तुम्हीच सांगा मुलांनो सी मध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते मग सी किती आहे म्हणजे ओव्हरऑल इलेक्ट्रॉन्स किती झाले N मध्ये इलेक्ट्रॉन्स ओव्हरऑल इलेक्ट्रॉन्स किती झाले इथं ओ मध्ये किती होते एकामध्ये 8 2 मध्ये किती झाले चला उत्तर द्या 12 त्याची बॉन्ड ऑर्डर किती आली 2 याचं उत्तर द्या 14 त्याची बॉन्ड ऑर्डर किती आली याचं उत्तर द्या बॉन्ड ऑर्डर किती आली याची येतात प्रश्न तुला कळते का संकेत सर्व ना तुला तू कळते का कळते का सर्व ना संस्कार ओव्हरलोडिंग होते आणि ओव्हरलोडिंग झाल्यानंतर व्होल्टेज ब्रेक होतो नको 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 वर ठेव वर ठेव काय खाली हा हात आहे ना हातच ठेव
उठा म्हटल्यावर, बसा म्हटल्यावर, उठा म्हटल्यावर, बसा म्हटल्यावर, उडे म्हटलं चांगलं कार्याला काय, चांगलं कार्य करणारा व्यक्ती कुठल्याच कार्याला घाबरत, त्याच्या मनात पाप नाही, त्याच्या मनात पाप येत नाही. आलं का लक्ष, आलं का नाही आलं? उठा म्हटल्यावर, बसा म्हटल्यावर, पुढे म्हटल्यावर, वर उठा, नाही तर पृथ्वीवरून उठून देणार. बसा, असा फायदा असतो तुमचा. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायला मिळते का? नाही. जर का एक्स्ट्रा केलं तर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी पण करून घेणार. बसा, उठा, बस, पुढे, मागे, मागे, लवकर, इमिजिएटली, वर, खाली, पुढे, मागे, 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 मागे. हे बघ, काय काहीतरी इतके लेट करेन ते चष्मा चार डोळे असून ऐकू येत नाही सर. डोळ्यांनी ऐकतो का? नाही. मग पुढे, मागे, वर, खाली, बसा, उठा, मागे, बसा, 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 मागे, उठा, बसा. हा, अख्ख्या लेक्चरचा संताप काढणार मी. बसा, मागे, पुढे, मागे, मागे, वर, वर, खाली, मागे, मागे, पुढे, मागे, पुढे, मागे, वर, खाली, उठा, बसा, मागे, पुढे, करंट, हवा, हवा, करंट, मागे, पुढे, मागे, मागे, पुढे, मागे. स्वप्न देणार रात्री? हॅलो, स्वप्न देणार? सर्वात भयानक स्वप्न असेल स्वप्न, तर कधी आत येणार काही करत नाही. पुढे, मागे, तुझा मित्र आला नाही ना, त्याला उद्या बघतो ना. मागे, वर, 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 खाली, मागे, पुढे, मागे, पुढे, वर, खाली, खाली, तुम्ही असो, वर, पुढे, मागे, वर, थकवायला सांगितलं. उठा, तुला काय ऐकू आलं नाही? बसा, उठा, बसा, वर, उठा, बसा, खाली, अस, अस. एवढे कळालं? बॉन्ड ऑर्डरचा फॉर्म्युला कळालं? बॉन्ड ऑर्डर कसं फाईंड करतात ते कळालं? इलेक्ट्रॉनची संख्या कळाली का नाही कळाली? नाही समजलं ना अजून सुद्धा? अरे समजलं का नाही समजलं? नेक्स्ट आता बघायचंय, आपल्याला एक रिलेशन सांगतो, तेवढं रिलेशन लक्षात ठेवा फक्त, जे सांगतो लक्ष द्या. बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड एनर्जी दोन्ही एकमेकांचे कसे प्रोपोर्शनल आहे? डायरेक्टली का इन्व्हर्सली? एवढं आलं लक्षात? बॉन्ड ऑर्डर आणि बॉन्ड एनर्जी दोन्ही एकमेकांचे कसे प्रपोर्शनल आहे? डायरेक्टली. आलं एवढं लक्षात? पुढची गोष्ट लक्षात ठेवा, प्रज्वल व्यवस्थित पुढे लक्ष, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू ऍटोमिक साईज. इन्व्हर्सली कशाच्या प्रपोर्शनल आहे? आणि डायरेक्टली प्रपोर्शनल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. डायरेक्टली कशाच्या प्रपोर्शनल आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आलं एवढं लक्षात सर्वांच्या? चार गोष्टी, चार ट्रेंड सांगितले मी. बॉन्ड ऑर्डर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी, इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड एनर्जी, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कायनेटिक एनर्जीने डोक्याने इकडे, मनाने तिकडे जा, आणि इकडनं दोन्हीने वर जा. कायनेटिक एनर्जी काय? कायनेटिक एनर्जी काय? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. एवढं आलं का? नाही ना, वाटलंच मला. आलं का नाही आलं? कुठे आलं? डोक्यात ना? काय हृदयात? हृदयात आलं? डोक्यातली गोष्ट विसरू शकतो, हृदयात केमिस्ट्री विषय विसरू शकत आपण. लास्ट बट नॉट लिस्ट, लास्ट पॉइंट आज आपण सांगून एंड करणार आहोत. मी उ काय बघायचंय आपल्याला? तुझ्या फोकसच नाही गेले का सर? केलंय का? केलंय ना? उद्यापासून अजून जास्त. बस बस
डायपोल मोमेंट, डायपोल मोमेंट कशा बघायचंय, म्यूने रिप्रेझेंट करणार, कशाने रिप्रेझेंट करणार आहे, म्यूने कशाने रिप्रेझेंट करणार आहे, त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, क्यू इंटू आर, काय लक्षात ठेवणार आहे, त्याचं युनिट असणार आहे डी बाय, काय असणार त्याचं युनिट, काय बघितलं असणार आपण, डायपोल मोमेंट काय बघितलं मुलांना आपण, एकदा जस्ट पटकन बघायचं, केमिकल बॉन्डिंगला सुरुवात केली, केमिकल बॉन्ड मध्ये काय बघितलं, आयनिक बॉन्ड बघितला, कोव्हॅलेंट आयनिक बॉन्ड बघितला, बघितला का नाही बघितलं, फॉर्मेशन ऑफ आयनिक बॉन्ड बघितला का नाही बघितलं, लेविस रूल, लेविस स्ट्रक्चर राहिले घरी गेल्यावर एकदा बघा व्यवस्थित, ऑक्टेट रूल बघितलं, ऑक्टेट रूलचे लिमिटेशन बघितले, व्हीएसईपीआर बघितली, लोन पेअर लोन पेअर लोन पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर बघितलं आपण सर्व बघितलं, व्हीबीटी मधला हायब्रिडायझेशनची ट्रिक बघितली, इलेक्ट्रॉनची संख्या बघितली, ज्योमेट्री बघितली, बॉन्ड अँगल बघितला, नेक्स्ट काय बघितलं आपण, एमओटी बघितली, एनबी मायनस एन ए अपॉन दोन फॉर्म्युला बघितला, नाही बघितलं का आपण फॉर्म्युला, बॉन्ड बघितले का, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड, इंटरन्युक्लिअर एक्सिस, पॅरेलल टू इंटरन्युक्लिअर एक्सिस नाही बघितलं आपण, ट्रिक नाही बघितले आपण, सर्व गोष्टी बघितल्या, घरी गेल्यावर फक्त लेवी स्ट्रक्चर व्यवस्थित वाचून टाका, ठीक आहे.